नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपलं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हाला हे मागं जे रोटावेटर मारलेलं दिसतं आहे तर यामध्ये आपले वांग्याचा काही प्लॉट आहे आणि काही गवत आहे तर हे गाडण्यापासून आपल्याला काय फायदे आहेत आता काही शेतकऱ्यांनी असं विचारलं होतं की जे काही सोयाबीनचं भूस आहे किंवा काही बाजरीचं जे काही सरमड जे आपण ज्याला म्हणतो हे जर वेस्टेज आपल्या पिकमध्ये पडलेलं असेल प्लॉटमध्ये पडलेलं असेल तर त्याचा जमिनीसाठी काही फायदा होतो का तर आज याचबद्दल मी तुम्हाला सगळी माहिती सविस्तर सांगणार आहे तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोळागिरी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल प्रेस करा म्हणजे आलेल्या वेळेचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला आज आपण जाणून घेणार आहोत की हे जे काही हिरवळ गवत आहे किंवा हिरवळ वेस्टेज आहे किंवा आपलं पीक आपण जमिनीमध्ये गाडलं आहे तर याचा फायदा काय होतो तर तुम्ही जर व्यवस्थितरित्या पाहिलं असेल तर इथं पहा हे जे आहे तर हे आपलं वांग्याचा प्लॉट आहे जुना जो आपण एप्रिलमध्ये मी लागवड केलेला होता इकडे आमचे महाराज उभेत म्हणजेच आमचा बादशाह आणि ग्रीन सिस्टमचा रोटोवेटर तर या ज्या पद्धतीनं मी हा रोटोवेटर मारला आहे तर हा लो फर्स्ट गिअरवर मारला आहे आणि खूप खोलवरपर्यंत मारला आहे जवळपास सात आठ इंचापर्यंत सा तो लागला आहे तर आ, आता गाडण्याचा याचा फायदा असा आहे की जर आपण कोणतंही हिरवं गवत किंवा हिरवळ किंवा जे वेस्टेज आपल्या शेतामध्ये पडलेलं आहे हे जर आपण माती आड जर घालत असू तर हे नंतर नंतर कुजतं तर हे कुजल्याचा काय फायदा आहे की आपल्या जमिनीमध्ये जो काही ऑर्गॅनिक कार्बन आहे तर ऑर्गॅनिक कार्बन वाढण्यासाठी मदत होते तसंच आपल्या शेतामध्ये कंपोस्टही तयार होतं आणि सोबत हे सड असले सडत असल्यामुळे बरीचशी गवत पण नाहीशी होतात म्हणजे जर हरळ वगैरेचा त्रास असेल तर तोसुद्धा त्यांचा नायनाट खूप चांगल्या प्रकारे होतो आता माझ्या शेतातही पहिलं भरपूर हरळ होतं पण दोन वेळा हे जे हिरवळ आहे तर ही गाडल्यानंतर याचा अनुभव मला एक आला की जे काही हिरवळ आहे किंवा हे जे तण आहे तर हे व्यवस्थित पूर्ण गाडलं जातं आणि याचा फायदानंतर होतो मशागतीमध्ये चांगल्या प्रकारे फायदा होतो परंतु याचा मुख्य जो फायदा आहे तर आपली जी काही पुढची पीक आहेत आता याच्यानंतरचं जे पीक असेल तर या पिकाला त्याचा जास्त फायदा आहे कारण ऑर्गॅनिक कार्बन तर मिळणारच आहे सोबत आपल्या शेताची जी ऑर्गॅनिक कार्बन लेवल आहे म्हणजेच सेंद्रिय कर्ब तर सेंद्रिय कर्बची कर्ब सुद्धा संख्या वाढण्यास मदत होतं तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपली पिकांची जी काही उत्पादन क्षमता आहे तर ही जर काही कारणाने कमी झाली असेल ती तर ती म्हणजे की आपल्या पिकामध्ये किंवा आपल्या शेतामध्ये ऑर्गॅनिक कार्बन म्हणजेच सेंद्रिय कर्बाची संख्या जी आहे तर ही कमी आहे तर आता नॉर्मली आपल्या शेताची जी सेंद्रिय कर्ब लेवल आहे तर ही झिरो पॉईंट आठ ते एक पॉईंट झिरो या पी मध्ये असते परंतु नॉर्मली काय झालं आता खूप साऱ्या शेतकऱ्यांनी ऊसाचं पीक कंटिन्युअसली करून करून आता परिस्थिती अशी झाली की तो झिरो पॉईंट सातपेक्षाही कमी झाला आहे मग तुम्ही अशा परिस्थितीमध्ये काय करू शकता एकतर तुमचं जर ऊसाचं पीक असेल तर जे पाचरट आहे तर हे जाळण्यापेक्षा हे जर तुम्ही डायरेक्टली याची कुट्टी केली आणि नांगरटीमध्ये जर ते मातीत गाडलं आणि शेत जर तीन ते चार महिने जर तसंच पडून दिलं तर ते पूर्णपणे शेतीमध्ये गाडलं जातं आणि त्याच्यामुळे त्यात तिथंही आपला फायदा होतो त्याच्यानंतर असे पिकं की जी आपल्याला आपण मातीमध्ये गाडू शकतो किंवा जे गाडण्यासाठी शक्य आहेत तर अशी पिकंसुद्धा आपण डायरेक्टली रोटावेटर मारून अगोदर त्याची कुट्टी करून घेऊ शकतो जर काळी माती असेल जमीन हार्ड असेल तर तुम्ही त्यात परत नांगर घालून पुन्हा रोटावेटर मारू शकता किंवा एकदम हलकी जमीन असेल तर एक तर रोटावेटर किंवा हॅरो या दोन्हीचाही तुम्ही वापर करू शकता आणि तिथंही आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो तर अशा परिस्थितीमध्ये या हिरवळीचा फायदा असा होतो की हे पूर्णपणे काढलं जातं म्हणजेच याचा फायदा सरळ सरळ आपल्या जमिनीसाठी आपल्या पुढच्या जमिनीतील भविष्यासाठी आणि चालू असलेल्या पिकांसाठी याचा पुरेपूर फायदा होतो फक्त सेंद्रिय कर्बच नाही तर इतर जी घटक आहेत कॉपर मॅग्नेशियम किंवा फेरस असेल झिंक असेल बोरॉन असेल तर हे सुद्धा कंटेंट आपल्या जमिनीमध्ये वाढलेलं मिळतं आता खूप साऱ्या शेतकऱ्यांना अशी अडचण येते की त्यांच्या जमिनीमधील जे काही मॅग्नेशियम लेवल आहे तर ही कमी झालेली असते किंवा बोरॉनची कमतरता असते किंवा झिंकचं जे काही अपटेक आहे तर हे अपटेक पूर्णपणे बंद झालेलं असतं तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण तणनाशक वापरण्यापेक्षा जर हे जमिनीमध्ये काढलं तर त्याचाही फायदा होतो किंवा जर तणनाशक मारायचंच असेल तर मोठं गवत असताना ते मारा म्हणजे त्याचा फायदा दुहेरी होतो तर शेतकरी मित्रांनो नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका तसंच आपलं मत नक्की कळवा की तुम्ही कशा पद्धतीनं आपली जी हिरवळ आहे त्याचे विल्हे वाटला होता तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद